श्रीक्षेत्र नेवासा या गावी तिन्ही भावंडे मुक्कामे असताना प्रवरा नदीच्या किनारी एका संध्याकाळी ज्ञानदेव डोळे बंद करून आत्मचिंतनात मग्न होऊन बसले असताना एक सावश्न स्त्रीने नमस्कार केला. कांकणाचा आवाज कानी पडताच ज्ञानदेवांनी डोळे उघडले आणि समोर एका सावश्नीला पाहताच सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे ती म्हणाली, अहो महाराज, आपण कृपा आशीर्वाद दिला खरा, परंतु या जन्मी तरी तो खरा ठरणार नाही, तेव्हा पुढच्या जन्मात तो माझ्यासाठी सार्थ ठरावा. त्यावर ज्ञानदेवाने चमकून विचारले, मातोश्री असे का बरे म्हणता? आम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो या जन्मीच व आयुष्यभराकरता दिला आहे. ज्ञानदेवांचे शब्द ऐकल्यावर त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले व उत्तरादाखल रडत रडत ती बोलली की, माझा पती मरण पावला असून त्याला अंतक्रियेसाठी नदीकाठी आणले आहे. ती सती जाणार असून सर्व तयारी झालेली आहे. तिचे शब्द ऐकताच ते लगबगीने उठले व जिथे प्रेताचे दहन होणार होते त्या ठिकाणी गेले. तिथे जाऊन त्यांनी जमलेल्या लोकांना त्यांची माहिती विचारली असता समजले की तो त्या गावचा देशलेखक कुलकर्णी असून त्याचे नाव सच्चिदानंद आहे. किंचित काळ झालेल्या आजारामुळे त्यांचे निधन झाले असून आता दहनविधी करणार आहोत. ज्ञानदेव स्मित हास्य करून लोकांना म्हणाले, अहो सच्चिदानंद म्हणजे सत्य चैतन्य आणि आनंद होय. सत आणि चित याचा आनंद रूप आहे, त्याला मरणाचा स्पर्शही होऊ शकणार नाही, असे बोलून ते पुढे झाले व त्यांनी प्रेतांच्या भोवयाच्या मध्यभागी उजव्या हाताच्या बोटाने स्पर्श केला आणि बोलले, अरे सच्चिदानंद उठ पाहू. त्या क्षणी तो मेलेला माणूस जसा काही झोपेतून जागा होता तसा डोळे उघडून उठून बसला. क्षणात तिथले सुतकी वातावरण नष्ट झाले आणि आनंद झाला. सच्चिदानंदाची पत्नी तर पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरांच्या पाया पडू लागली. नंतर उभयंतांनी विनंती केली त्यांच्याकडून काहीतरी सेवा करून घ्यावी. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले की पुढे योग्य वेळी ते त्याला सेवेची संधी देणार आहेत, अशी की त्या सेवेमुळे त्याचबरोबर त्यांचे नावही साहित्य क्षेत्रात अजरामर होईल. त्यावर श्री क्षेत्र नेवासा येथील तिन्ही भावंडांचा मुक्काम जवळपास 3 वर्षासाठी राहिला. ज्ञानदेव त्यावर म्हणाले, जी आपल्या आशीर्वादाने जे कार्य मी करीन असे बोलत असताना दोघे उठून चालत मुक्कामावर परतले. रात्री झोपण्यापूर्वी ज्ञानदेवांनी विचारले, दादा या कामी एक मोठी अडचण आहे, ती अशी की माझ्या मुखातून जे शब्द निघतील ते जसेच तसे उतरून कोण घेणार, तसा योग्य मनुष्य अगोदर पाहावा लागेल. तेव्हा चिमुकली मुक्ताई म्हणाली, दादा मी सांगते, त्या कामासाठी सच्चिदानंद काकांना बोलून घ्यावे. निवृत्तीनाथ व सच्चिदानंद या दोघांना ही गोष्ट फार पसंत पडली. त्यांनी दुसऱ्या दिवशी निरोप देऊन सच्चिदानंद बाबांना बोलून घेतले आणि आपल्या मनातील योजनेविषयी कल्पना दिली. त्यांनीही आनंदाने होकार देऊन या ग्रंथाची नंतर निर्मिती झाली.